Hi friends, hello, how are you? कसे आहात सर्वजण? अर्थातच मस्तच असणार. मी आज परत एक रेसिपी घेऊन आलेली आहे, फुलग्याचं कडण. फुलग्याचं कडण म्हटलं की काय काय मुलींना अजून पण माहिती नसतं. काय काय मुलींना कशाला, मलाच लग्न होतोपर्यंत माहित नव्हतं फुलग्याचं कडण म्हणजे काय. सासरी आल्यानंतर प्रथमच खाल्लं मी फुलग्याचं कडण, त्याच्यामुळे मला पण रेसिपी माहिती नव्हती. ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे, ती आज मी तुमच्या बरोबर शेअर करते. माझ्यासारख्या बऱ्याचशा मुली आहेत की त्यांना फुलग्याचं कडण अजून पण बनवता येत नाही, ते मी शिकवण्याचा प्रयत्न करते. चला तर ट्राय करूयात. मी फुलगा शिजवून घेतलेला आहे अगोदर. कोमालेला फुलगा हा असा असतो, अर्थ त्याचे बी म्हणजे फुलगा भेटतो किराणा बाजारामध्ये भेटतो, तो घेऊन यायचा, तो भिजत घालायचे. किंवा मंडईमध्ये वगैरे कोंब आलेले, ऑलरेडी कोंब आलेले फुलगा पण आपल्याला अवेलेबल असतात. मी फुलग्याला कोंब, मटकीला कोंब कसे आणायचे ह्याची रेसिपी पण, सॉरी ह्याचा व्हिडिओ पण मी तुमच्या बरोबर शेअर करेलच. आता जो फुलगा आहे मी त्याच्याविषयी माहिती देते. मी फुलगा शिजवताना प्रथम त्याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकून तो असा मऊसर शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये. दोन तीन शिट्टे येऊन द्यायचा, तो एकदम मऊ शिजतो. आणि मीठ टाकल्यामुळे त्याच्या आतमध्ये जी टेस्ट जाते ते आपण वरून मीठ टाकण्यात नसते, त्याच्यामुळे फुलगा आणि मटकी शिजताना त्याच्या बरोबरच त्याच्यात मीठ टाकायचं कुकरमध्येच. ही हिरवी मिरची, लसूण आणि ओले खोबरे याचे वाटण मी करून घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. प्रथम मी हे परतून घेते. तेल टाकलेले आहे मी अगोदरच ऑलरेडी. व्यवस्थित असे परतून घ्यायचे. मी गॅस फुल करते, आपण परतून घेऊयात फुलगा. सॉरी, फुलग्यासाठी जे वाटण आहे ते परतून घेऊयात. फ्रंट कॅमेरा समोर येऊन व्हिडिओ बनवणे हे खूप कठीण असते, ते मला आता समजायला लागलेले आहे. तेव्हा मी थोडीशी घाबरते, समजून घ्या मला. आणि तुम्ही सपोर्ट केला तर मी असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवू शकते. अशा प्रकारे आपली मिरची परतून होत आहे. फुलग्याचे कडण माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडते. ऑलरेडी ते लग्नाच्या अगोदरपासून, लहानपणापासून फुलग्याचं कडण खात असल्यामुळे त्यांची ही रेसिपी खूप फेवरेट आहे. गावाकडं फुलग्याचं कडण म्हणजे वा, विशेष नाही त्यात काय. आता आपण काय करूया, म्हणजे मला आवडते म्हणून मी ह्याच्यात हळद टाकते. थोडीशी मी हळद टाकते, आमच्या घरी नाही टाकत, माझ्या सासरी हळद अवॉइड करतात. फुलग्याच्या कडण मध्ये नाही हळद टाकत, पण मला आवडते. आम्ही चौघच राहतो इथे सध्या तरी, माझी जॉईंट फॅमिली आहे सासरी. आमच्या मिस्टरांच्या, माझ्या मिस्टरांच्या बिझनेसमुळे आम्ही बाहेर आलेलो आहोत. आता ते व्यवस्थित परतून झाल्यामुळे मी त्याच्यामध्ये हे फुलगा टाकून घेते. आणि त्याचे पाणीच यूज करायचे. मी प्रत्येक वेळेस सांगणार आहे, ज्यात आपण भाजी शिजवतो, पालेभाज्या असू द्या, कडधान्य असू द्या, तेच पाणी यूज करायचं. ते पाणी टाकून नाही द्यायचं. सॉरी, ते पहा मी तेच पाणी यूज केलेले आहे. अशा प्रकारे आपला तडका झाला. आपण त्याच्यामध्ये आता हे फुलगे टाकून घेऊयात. आणि ह्यातले फुलगे मी थोडेसे शिल्लक ठेवलेले आहेत. कशासाठी मी सांगते तुम्हाला. असे फुलगे टाकून घेतले ना आपण, त्याच्यात अजून मला पाणी ऍड करायचे आहे. आता फुलगा अजून आपल्याला ह्या मसाल्यामध्ये पण शिजला पाहिजे ना. आणि ह्यातले जे फुलगे मी ठेवलेले आहेत ते आपण त्याची पेस्ट करायची, म्हणजे थोडेसे शेंगदाणे आणि थोडासा फुलगा शिजलेला हे आपण पेस्ट करून ह्याच्यात टाकायचं आहे, जेणेकरून अजूनच फुलग्याची टेस्ट छान येते. मी वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी हे शेंगदाणे आणि फुलगा हे वाटून घेतलेले आहे, मी ह्याच्यात टाकून घेते. आणि आपण याला 5 ते 10 मिनिटं अजून शिजवून द्यायचं आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. फुलगा शिजत आहे आपला तोपर्यंत म्हटलं, आता भूक लागलेली, थोडासा चहा प्यावा. भूक लागल्यावर खरं तर काहीतरी खाल्लं पाहिजे, पण मी सकाळपासून अजून चहा घेतलेला नाहीये. आता किती वाजले मी तुम्हाला सांगते. आता वाजलेले 11:30. मी चहा ठेवते, पातेलं पण गरम झालेलं आहे, दूध घेतलेलं आहे.
पातीला ठेवलं नंतर ना व्हिडिओ चालू केला म्हणून पातीला खूप गरम झालेला आहे. प्रथम मी साखर टाकते. अंदाजे माझा हा एक कप चहासाठी एक कप साखर. गोड आवडतं मला. मी डाएट करते पण मी गोड खाणं काही सोडत नाही. खाण्यात जास्त नाही पण चहामध्ये मला साखर लागती. एक चमचा चहा पावडर आणि विलायची. मी टेचून वगैरे टाकणार नाही. अशीच सोलो टाकते. दोन विलायची घेतलेली आहेत मी माझ्या एकटी पुरते चहा बनवणार आहे. चहा मी तुम्हाला अशा प्रकारे चहा तयार होत आहे. आणि जास्त वेळ चहा उकळलेला मला आवडतो. मला ते दुधाचा चहा असल्यामुळे चहा उकळला आणि तो कपात गाळून घेऊन आपण घेतला हे मला बिलकुल पण आवडत नाही. मी चहा घेते आणि नंतर ना बोलते तुमच्या बरोबर. अशा प्रकारे माझी हुलग्याची कडण तयार झालेली आहे. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून पहा. खरंच खूप आवडेल. खूप छान आणि टेस्टी रेसिपी आहे. आणि कडधान्य पण शरीरात जाणे खूप महत्वाचे आहे. कडधान्य खात जावा आणि हेल्दी राहत जावा. थँक्यू.